भोकरदन येथे लोक देशी दारू आणण्यासाठी चक्क बुलढाणा जिल्ह्यामध्ये जात आहे. यावेळी देशी दारू आणणाऱ्या 25 जणांवर भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तर यामध्ये देशी दारूच्या बाटल्यांसह 360,120 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक दारू घेऊन येत असल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली होती. त्यावरून भोकरदन तालुक्यातील रेलगाव चौफुलीवर विविध छापे मारून देशी दारूसह एकूण 360,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 25 जणांकडून मोटारसायकलसह देशी दारू पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना चैतन्य एस, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. कमल किशोर जोगदंडे, MCN News, भोकरदन.